नमस्कार गोवन वार्ता लाईव्हच्या महासंवाद कार्यक्रमात मी किशोर आपलं स्वागत करतो आज आपल्यासोबत एक स्पेशल गेस्ट आहेत आपल्यासोबत आहेत पाळी मतदारसंघाचे म्हणजे आत्ताचा साखळी मतदारसंघ पाळी मतदारसंघाचे माजी आमदार आणि माजी वीज मंत्री सदानंद मणिक सर सर तुमचं स्वागत आहे गोवन वार्ता लाईव्हच्या या महासंवाद कार्यक्रमात गोवन वार्ता लाईव्हने यापूर्वी असाच एक महासंवाद केला होता आणि तो होता ॲडव्होकेट आंद्रे परेरा यांच्यासोबत गोव्यातल्या जमिनीविषयी सविस्तर वार्तालाप सविस्तर चर्चा आम्ही त्या कार्यक्रमात केली होती या कार्यक्रमाला या महासंवादाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद राज्यभरातनं मिळाला आणि तरीही अनेक जमीन विषयक प्रश्न हे अजूनही अनुत्तरित आहेत आणि त्या प्रश्नावरतीही लोकांना माहिती हवी आहे अशा पद्धतीचे फोन फोन कॉल्स अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचल्या आणि या सगळ्या प्रतिक्रिया या सगळ्या फोनाफोनीनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की आता गोव्यातल्या या जमिनीसंबंधी अशी कोण व्यक्ती आहे जी सर्वसामान्य लोकांना हे सगळे विषय व्यवस्थित पद्धतीने समजून देणारी आहे आणि अशातच आम्हाला आठवण झाली ती माझी आमदार आणि माझी मंत्री सदानंद मळीक सर सदानंद मळीक सर हे एक उत्कृष्ट संसदपटू पार्लमेंटेरियन अशी त्यांची ओळख होती वे वेगवेगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास हे त्यांचं वेगळंपण आहे आणि त्याच्यात जमिनी विषयाबाबत त्यांचा अभ्यास आणि त्यांचा रिसर्च हा एक वेगळाच विषय आहे त्याचा अनुभव आपल्या सगळ्या प्रेक्षकांना या महासंवादातून स्वत अनुभवायला मिळणार आहे सर तुमचं स्वागत आहे आपण थेट विषयालाच सुरुवात करूया तुम्हाला माहीतच आहे की गोव्यात सध्या सगळ्यात मोठा जर विषय असेल तर तो जमिनीचा विषय आहे आणि जमीन हाच आपल्या गोयकारांची ओळख गोयकारांचं अस्तित्व या जमिनीशी संबंधित आहे जर जमीन हा विषय जर आपण बाजूला ठेवला तर प्रणही टिकणार नाही आणि गोयकरांचं अस्तित्वही टिकणार नाही गोवा भूमिपुत्र अधिकारिणी बिल हे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सादर केलं आणि सगळीकडे गदारोळ झाला त्याच्यानंतर वेगवेगळे विषय चर्चेला आले आणि या सगळ्या चर्चेतून एक विषय स्पष्ट झाला की नेमका आता ह्या जमिनीचा विषय सोडवायचा कसा आणि या जमिनीच्या विषयावरती तोडगा काय आपण सुरुवातच करूया गोवा भूमी पुत्र अधिकारिता बिलवरून हे नेमकं बिल काय आहे या बिलावरून गोंधळ का निर्माण झाला ह्या बिलाची न्यायिक वैधता आहे काय किंवा या बिलाचा नेमका काय परिणाम होणार आहे भूमिपुत्र अधिकारिणी बिल हात लोकांचा जो जास्त आक्षेप असा वो फुडले बिलाचे कंटेंट पळवून नो त्या भूमिपुत्र शब्दांचे लोकांचा पहिली रोग असा त्यांचे म्हणणे किती की तीस वर्षां पहिली हंगा जो येऊन राहिलो म्हणजे एकोणीसशे नव्वदान मनीस येऊन राहतो तो हंगलो भूमिपुत्र भूमिपुत्र म्हणजे वास्तवीक कोण जो मनीस हे भुमीन गेला जन्मांचा बापूय जन्मा गेला आजो पणजो शेणजो जन्मा गेला ते भूमीचे जसे आमच्या आवईच्या दुधाचे पहिली जगता तशी ती भूमी त्यांना अन्न दिता, ती ते जगल्या उदर त्यांचा आपलं पिंड पोषण झाला ते, ते भूमिपुत्र बरोबर हो आमचं एक आध्यात्मिक किंवा तार्कीक हे बसता डेफिनेशन बसो येता आता तुम्ही जेव्हा तीस वर्षच्या पहिली मनशा तुम्ही भूमिपुत्र म्हणता आणि फाल्या सकाळी त्या मनशाची नोंद ही दस्तऐवजात सरकारी रेकॉर्डान भूमिपुत्र म्हणून जातली म्हणजे खरे भूमिपुत्र आम्ही शेकडो हजारो वर्षा हांगा असून सुद्धा आमचे खंय अधिकृत भूमिपुत्र ना पण त्यांना कोणी पन्नास पाचशे वर्षांनी त्यांना भूमिपुत्र म्हटलो आणि हेंचो कोण उगडास काढचो ना सो म्हणून कदाचित लोकांचो त्या हजेर आणि आक्षेप असुकूच जाय त्या भूमिपुत्र तो मान्य सर तो सरकारान मान्यही केला एक भू त्या संदर्भात तुका एक दाखलो दिता भूमी मध्य प्रदेशचं लँड रेव्हन्यू कोड असा हातूर mm. स्वामी म्हणून उल्लेख असा okay. पण ते कोणाक वापरता ऑकुपंट जो आता mm. त्या ते का एनी पर्सन हु इज होल्डिंग द लँड अंडर टेन युअर फ्रॉम द स्टेट इज नोन एज स्वामी ऑर mm. ऑकुपंट असे त्यांचे mm. म्हणतात आणि ज्या त्या भूमिस्वामीकडे किंवा ऑकुपंटाकडल्यान जो कोण जमीन आपण स्वतः कसयता दुसरं त्यानन म्हणतात अशी त्यांची डेफिनेशन असा सो भूमिस्वामी म्हणजे ऑकुपंट बाकीच्या सुद्धा राज्यांनी दल्ले आल्यावर हांगासर आम्ही जो भायरलो मनीस हांगा येऊन रावला तीस वर्षां रवला त्या भूमिस्वामी भूमिपुत्र म्हणप हे कितपत योग्य आसा म्हणून ते आक्षेपार्ह असा आणि ते ऑब्जेक्शन आणि तो शब्द हो काढून उडोकूच जाय आता जर आम्ही मेरिटान गेले त्या विषयाच्या एक लक्षात जाय की हो जो कायदो असा हो कायदो केवळ सरकारी जमनीक नाच्या जमनीत कोणी राहतो आता म्हणतात ते सरकारी आणि कोणी बट ना नुँ। तो खंच्या जमनीक इवन तो आमचं चीफ मिनिस्टर सांगता की हो बिराडा कोण रावता त्यांना लागणार म्हणून पण ते सुद्धा कवर जात कियाक तर त्याच्याविषयी स्पष्ट उल्लेख त्या बिलांना ना आणि फाल्या सकाळी रुल्स जर येथे ना पळत तर त्यांनी या बिलात म्हटना ड्वेलिंग हाऊस म्हटला म्हणजे जो राहता घरात ते घर ते घर त्यांनी स्वतः बांधलेलं असूक अशे म्हणू ना भीतर ते लायटीचे बिल किंवा ते हाऊस नंबर त्याच्या स्वतः नाव जाय अशे म्हणू ना आता तुम्ही आर्ग्युमेंट किती म्हटले की कि ते माझी रुल्सान येतले असले सो हंगा चुकता रुल्सां अत्यंत महत्त्वचे दुये आहात हे रुल्सांना लजिस्लेशन सांडूक ज्यात डेलिगेटेड लेजिस्लेशन कमिटी जी हाऊसची असते तिथली बैठक जाता हे तुमका खबर असतं एकूण बैठक त्याची वर्षां जातली वे पडल्यान आणि म्हणजे तुम्ही कंप्लिटली सरकारी अधिकारी जे असतात त्यांच्या हातीन तुम्ही देतात की किती रुल्स करपाचे ते आपल्या सोयीप्रमाणे रुल्स करता आणि मुख्य मगे जो कायदा आहात जोड़ता उरता लगन ह्या भूमिपुत्र अधिकारिणी बिलान जो सगळ्यांच जमनी उल्लेख आसपूर्ता हे जायता दुसरं म्हणजे बिराडाय भीत कवर जाता कोणी जर एक बंगलो किंवा घर बांधून जर राव म्हणून राणून भीत जे सकाळी तोय बी ते क्लेम करू शकता दोन दुसरी गोष्टी हा आणि तिसरं अत्यंत महत्त्वाचा मुद्दा भीत असा की त्या बिलाक लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स ना हे बिल विधानसभेन इंट्रोड्यूस करून गावना असा त्या स्वरूपात कियाक विधानसभेन जर तू जमनीच्या संदर्भात कायदो आमचे जे आज सेव्हन शेड्युलान अठराव जो असा आयटम तो जमनीच्या संदर्भात असा आणि ते फक्त लँड आणि लँड हेल्ड अंडर टॅन्युअर ह्याच्या संदर्भात असा आणि ती जे लँड हेल्ड अंडर टेन्युअर म्हणटा किंवा लँड जे सब्जेक्ट म्हणतात तो कॉन्स्टिट्युशन जो किं त्या शब्दाची व्याप्ती असा त्याच्या भारत असूक फावना गोयंतन किती असा गोयच जमणी ते व्याप्तीच्या बाहेर असा त्याचा उल्लेख करता लागून हे जे बिल जे आसा हे जेन्ना बिल इंट्रोड्यूस करता ते इंट्रोड्यूस स्टेजीर ते ऑपरेशन आसलें कित्याक हे सिव्हिल रॉंग असा तुझी जमीन रित्या तुवें केल्लें सगळे आसतलें तू आपले जमनीन स्वतःचे घर बांदता आसतना तू सगळ्यो फॉर्मॅलिटी कंप्लीट करता टावन अँड कंट्री प्लॅनिंग आणि सगळे तुका जाय एन ओ हाडून तूं करता आणि एक येता आनी तो कायच करच्या शिवाय घर बांदता आणि तो जमनीचो मालक जाता आणि ते तू काढून देत म्हणजे जे कोण कायदेशीर वयता त्यांचे अन्याय आणि जे कोण बेकायदेशीर कृत्य करता त्यांना सपोर्ट करता तू इट इज अ सिव्हिल रॉंग दॅट्स व्हाय म्हणून हे जे बिल जे कायदो पाळपी आहात त्यांना शिक्षा आणि कायदो मोडपी आहात प्राज दिवस एवॉर्ड दिवस मलाही सांगा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला की खरं म्हणजे हे बिल विधानसभेत सादरत होऊ शकत नव्हतं एक विचित्र परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आपल्याकडे सगळी सरकारी खाती आहेत सरकारी अधिकारी आहेत आणि या सगळी सरकारी खाती सरकारी अधिकारी यांच्या कार्यकक्षेत हे सगळं प्रशासन चालतं परंतु एखादी गोष्ट जी खरं तर विधानसभेत सादरच होऊ शकत नाही ती विधानसभेत सादरही होते ती मंजूरही होते मग तुमच्या वेळेला जेव्हा विधानसभा चालायची वेगवेगळे तज्ज्ञ अभ्यास केलेले पार्लमेंटेरियन संसदपटू हा शब्द तर आता काळाच्या ओघात बाहेरच पडलेला आहे कारण विधानसभेत बोलणं वेगवेगळ्या कायद्यांचा वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तिथे विवेचन करणं आणि कायदे तयार करणं आणि कायद्यात दुरुस्ती करणं हे मुख्य काम आमदारांचं पण या सगळ्या प्रक्रियेत तुम्हाला खरंच वाटतं की कुठेतरी ही प्रक्रिया कुठेतरी दुर्लक्षित होत चालली आणि त्याचा थेट परिणाम हा आप लोकशाही प्रणालीवरती आणि सर्वसामान्य लोकांच्या जीवनावरती पडू लागला आहे ह्या दोगांय खूब ब्लेम करता एक जे आमदार आसा ते आणि जे लोक जे ते आमदार निवडून देतात ते विधानसभेन आमदाराचे मुख्य काम असा हे कायदे नवे करप आसा भितर दुरुस्ती करप फुडें कितें जाय भविष्यात जाय पडटलें ताचो चिंतन करून त्याचे मार्गदर्शन विधयका सादर करप सरकारचे खंय लक्ष ना ते लक्ष हाडपाक म्हणून आपली ठराव घालप बिल्स घालप हे सगळे आसता आज आमदार मला दिसत दुर्दैवां सगळे जेन्ना तुमकां म्हटले की बिल लीव टू इंट्रोड्यूस न्ही हे बिल जे आहे हे लिव टू इंट्रोड्यूस बिलाची पाच स्टेजी आसता पळय लीव टू इंट्रोड्यूस इंट्रोडक्शन कन्सिडरेशन क्लॉज बाय क्लॉज रिडिंग आणि पासिंग हे पाच स्टेजी असतात बरोबर सुरुवातीक उत्तर किती म्हटा की हे बिल इंट्रोड्यूस करपाक आपल्याक परवागी परवानगी मागता तो लीव टू इंट्रोड्यूस नॉर्मली परवानगी ना बिलाक पण जर ऑब्जेक्शन घेण्यासारखं प्रश्न असा जर ते बिल हा हाडूच नका म्हणून त्या परवा परवानगीच मागप मागना आणि जर तुम कॉन्स्टिट्युशनचं प्रॉइंट काढलो भीत आर्टिकलाचा खंच्या आहे ज्या फुल डिबेट त्याचे पडतं बिल ॲक्सेप्ट कर कन लीव दिवशी काय ना म्हणून का ती डिबेट झाल्याशिवाय फुडले करू गावना काम हे संकेत आता जे लिव टू इंट्रोड्यूस अपोज करता घटनेच्या खंच्या तरी कलमा खात अंडर त्या तेजेर फुल डिबेट थंड हाऊस जाऊची पडटा आणि हेका ते कलम लागतात किया हा खंचे कलम लागतात थ्री हंड्रेड अँड ए ही प्रायव्हेट प्रॉपर्टीच्या बाबतीत असा आणि थर्टी वन अँड थर्टी वन ए असा ही दोन्ही कलम एकमेकां पोशक असा पण त्या कलमांचं आधारित ही जर प्रॉपर्टी आता तो खंच तरी सांगता पण रेग्युलरायज जाऊन ह्यो त्या व्याब्बतीत बसना सो देर फॉर इज ऑब्जेक्शन इन इंट्रोड्युसिंग दिस पर्टिक्युलर बिल इट सेल्फ इन द हाऊस म्हणून ते फुल डिबेट ते जाय असली जाता की ना आणि मागी त्याचे निर्णय झाल्या उपनुच ते फुडे घेऊन जाय दुर्दैवान आजचे आमदार हे ह्या बाबतीत तितले चौकस नसता त्याचे गंभीरतान घेना म्हणून विधेयका मागे विदाऊट डिस्कशन सगळी पास जाता आणि पुढे सगळं लोकांक कोर्टान वळपासो त्रास जाता कित्याक बिल म्हणजे कायदो बरोबर मला एक सांगा आता गोव्यात नेमके जमिनीचे प्रकार किती आहेत कोणकोणते प्रकार आहेत आणि त्या वेगवेगळ्या प्रकाराचं वेगळेपण काय आहे आता गोव्यात वेगवेगळे जमनी जर आम्ही म्हणपाक गेले जे कोणाकडे आहात पहिली पोया एक गव्हर्मेंट एक गावकारी जे कुम्डदार एक मकासदार आणि मागे प्रायव्हेट आणि जे हा म्हणता की गावकारी त्या टायमार जी देवस्थाना गावकारिच्या अंडर असा ते देवस्थान गावकऱ्यांनी जमणी दिल्ली असतात सो टेम्पल्सच्या अंडर जो जमणी ते नॉर्मली गावकारी संस्थेच तसंच चर्चीकडे जमणी असतात जो ते राजवटीन दिल्ली असा किंवा थैस कुमदादी बरखास्त जाऊन ते थोडे फावटी थं गेल्ले असतात किंवा ज्यांची थोड्यांच्या जमणी ताब्यात घेतलेल्या इन्क्विशनच्या टायमा कन्वर्शन जायना म्हणून अशोक जमनी येऊनही बी चर्चेकडे गेलो चर्चेकडे जमनी असता आणि आम्ही जर आता होल्डींग गेले हे होल्डर झाले होल्डिंग जर पळव गेले झाले आमची प्रायव्हेट होल्डिंग झाली गावकारी होल्डिंग झाली आल्व गोरमेंटची म्हणजे आल्वारा असो येतात की फॉरेस्ट लँड लागलेले असो येतात कुबेरी शेती असू येतात हे हे प्रकार आमकां गोयात साधारण दिश्टी पडटा आता कुळ मुणकार जो प्रकार आहे म्हणजे आपण जर बघितलं तर गोव्याचे पहिलं सरकार भाऊसाहेब बांदोडकरांचं आलं भाऊसाहेब बांदोडकर भाऊसाहेब बांदोडकरांचं सरकार येण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचा विषय जर त्यांच्यासमोर कुठला होता तर ते लँड रिफॉर्म्स आणि त्यांनी लँड रिफॉर्म्स हे तात्काळ अंमलात आणले आणि पैदा पहिला कायदा विधानसभेत मांडला तो कुळ गोवा ॲग्रिकल्चरल टेनन्सी ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी फोर तो ॲग्रिकल्चरल टेनन्सी ॲक्ट आणि मुणकार हे दोन जे कायदे आहेत ज्या कायद्यात सगळ्यात जास्त लोकां लोकांशी कनेक्टेड असे हे विषय आहेत ते आता साठ वर्षे झाले तरी ते कायदे का म्हणजे अस्तित्व म्हणजे ते कायदे आणण्याचा मूळ हेतूच होता की त्या ठराविक कार्यकाळात त्या सगळ्या लोकांना त्यांचे अधिकार द्यायचे आणि त्यांना त्यांच्या जमिनीचे किंवा ते राहत असलेल्या घरांचा त्यांना अधिकार मिळायचा म्हणून ते कायदे साठ वर्ष झाले तरी अजूनही प्रलंबित का आहेत मी मुनक कुळ कायद्याचा घेतोय म्हणजे टेनन्सीचं जेव्हा टेनन्सी कायदो नाईन्टीन सिक्स्टी फोरांक केलो त्याच्या पहिली एक आश्वासनही दिले इलेक्शना वेच्या पहिली नीन नी। सिक्स्टीच्या भाऊसाहेब बांदोडकरांनी की जे आमचे डाऊन चुडून असा सगळेलेले लोक असा कष्टकरी लोक असा यांच्याकडे यांच्याकडे भाटकाराची जमनी असा त्यांना मालकी हक्क देतले कुळगायत्या प्रमाणे किंवा जे कोणाच्या दुसऱ्याच्या जाग्यात रावता घर बांधून त्यांना मुनकारियल राईट देतले त्यांचे अन्याय जावचो ना म्हणून हे घोषणा असली त्या प्रमाणे ते फुडे गेले आता एग्रीकल्चरल टेनन्सी एक्ट जो पास केला त्यांना तो पास केल्या उपरांत परत हेजो फिफ्थ फिफ्त अमेंडमेंट आय जो कसेल त्याची जमीन आणि डेट वॉज इफेक्टिव्ह फ्रॉम एट ऑफ ऑक्टोबर नीन सेवन्टी सिक्स त्या हेजेर कोर्टान एक जमीनदार गेले लक्ष्मीबाई mm. कोण तरी पाटील गेले तरी लक्ष्मीबाईल आणि त्या टायमार जे कमिशनर ज्युडिशियल कमिशनर कोर्ट असले त्याने निकाल त्यांच्या फॉर्डार दिला मालकाच्या फॉरार दिला की हे अवैध हे करू गावाना असे म्हणून कसेल त्याची जमीन करून गावाना ती म्हणून पहिलीच किती सुरू झाले की जर कोणी जर इलेक्शन झाल्या उपरात बऱ्याचशा भाटकरांनी कुळाकडल्या जमणी घेऊन स्टार्ट केल्यो लागून त्यांना कवर अप सुद्धा केले आणि मामलदाराक अंडर सेक्शन सेव्हन ऑफ द एग्रीकल्चरल टेनन्सी ऍक्ट नीन सिक्स्टी फोराक पॉवर दिल्ली इन्क्वयरी करतात आणि डिक्लेअर कर तो टेनन्ट म्हणून बरोबर ओके okay. पण जेव्हा नाईन्टीन सेव्हन्टी सिक्स सेव्हन्टी uh, फायन ते एमेन्डमेंट सेव्हन्टी सिक्स इफेक्टिव्ह झाले फिफ्थ एमेन्ट uh, टेनन्सीचे त्या टायमचे रेस्पॉन्सिबिलिटी मामलेदाराचे घातली ताँग बरोबर भितूर की हे तारखेच्या जमीन कसयता तो मालक ही डिम टू बी ओनर ऑफ द लँड म्हणजे ह्याच्या पुढे मालक आणि त्या कुळात मालक कुळ म्हणून ह्या तो मालक जाय असे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट असा वन्स द टिलर्स लॉ इज पास्ड ही कॅन नेवर बी कॉल्ड ए टेनंट ही इज अ ओनर अँड तो जो कोण मालक असा त्याचे थं सोपले त्या ते जमिनीविषयी काहीच करण्याचा अधिकार ना ओके ओके दॅट इज वॉट द टील तेका तो आक्षेप आसलो ती कोर्टान केस गेली गोरमेंट गौर्मे, हरलो केस ती हंगा कितें जालें की जे भाटकार असले त्यांच्यानी परत लेटरां बरोवन दिवपाक स्टार्ट केली की त्यांची आता कुळांची नांवां काड म्हणून ही जजमेंट देणार तुम्ही जर पयलींचे फॉर्म नंबर थ्री पैशा इंडेक्स तुका तुमकां दिसतलें की सगळ्यांक एकूच कॉमेंट मारला एज पर अमक्या अमक्या प्रमाणे ही डी सी केस डिस्पोज सगळ्यांच्या हातून तेच घातलं म्हणजे जेंच्यांनी ज्यांच्यांनी भाटकारांनी एप्लिकेशनां केल्या त्यांच्या सगळ्या कुळां तेच मारून त्यांच्या कुळांची नावां खूप फाव बाहेर काढल्या ओके आणि ती वन फोटी नाईन पवूक ना त्याच्या उपरांत ती वन फोटी नाईन ना जे हो मॅटर सुप्रीम कोर्टात गेलो इन द मिन टाइम नीन एटी फोरान ॲग्रीकल्चरल टेनन्सी ॲक्ट गोवाचो न शेड्युलान येलो नाईन शेड्युलात जेव्हा येतो ते घटनेचे आणि कांयच कस लावून पळपचं नसतात आर्टिकल थर्टी वन बी ते प्रोटेक्ट करता ऑफ yes. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणून तो सारखं वेलिड लॉ झाला आणि ते जजमेंट एकोणीशे नव्वद येले आणि गव्हर्नमेंटची बाजू सारखी नसताना सुद्धा गव्हर्नमेंट ती केस जिखलोक मुख्यमंत्री आता भानगड केले तुमका याद की त्या असेल कितलेशे चीफ मिनिस्टर मिनिस्ट चेंज झाले राणे झाले म्हणजे बारबोज झाले चर्चिल झाले सगळे सात 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 जण सुमार त्या टायमार चीफ मिनिस्टर झाले खुर्ची खेळाचा पॉलिटिक जे हे पॉलिटिकल इनस्टेबिलिटी आली कोणी लक्षच मारू ना अजून त्याला जर तुम्ही टेनन्सीची केस केस घेऊन मामदाराकडे गेलो जर मामलेदारांना सांगतो पहिले डिक्लेरेशन डिक्लेअर करू म्हणून आपल्या टेनर म्हणून व्हाय ही सेज दॅट ही सेज इट बिकॉज सेक्शन सेवन इज ऑफ द टेनन्सी ॲक्ट सांगता की तुम्ही इन्क्वायरी करू जाय आणि त्या डिक्लेअर जाय म्हणून नव ॲट दॅट टाईम आमच्याकडे रेकॉर्ड ऑफ हे आता रईट्स जे असतात वन फूट उतारे बी हे नसले आणि लक्षात घे त्या टायमचे सर्वे कंडक्ट करपाक कर अंडर माझ्याकडे असतंय तू सर्वे कंडक्ट झाला तो लँड रेव्हन्यू कोडच्या अंडर नो 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 ॲग्रिकल्चरल टेनन्सी अंडर सर्वे करण्याची अधिसूचना जारी झाली परंतु सर्वे प्रत्यक्षात झालाच नाही नाही माझ्या मताप्रमाणे आणि जी ऑफिशियल एक गॅजेट आहे नाईनटीन सिक्स्टी फायव्हची चौदा ऑक्टोबर नाईन्टीन सिक्स्टी फायव्हची माझ्याकडे आहे कॉपी ती माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह केलेली दाखवली तुम्हाला की त्यावेळी अंडर डिप्लोमा नंबर सेव्हन हंड्रेड अँड सिक्टी फोर ऑफ नाईन्टीन थर्टी फोर रेड वीथ ॲग्रिकल्चरल टेनंसी एक्ट नीन सिकटी फोर हेच्या अंडर सर्वे करू जुन नोटिफिकेशन पब्लीश झाला गोरमेंट गॅजेटाचे आणि त्याची सर्वे मांद्रेच्या सैडिसून म्हणजे पेडणे सहाडीसून गावांचे मेन्शन झाल्या पारसे गावां मेन्शन झाल्या म्हणजेच ही सर्वे अंडर एग्रीकल्चर टेनंसी एक्टान थंडी तयार केली असं किंवा ती फुले कंटिन्यू झाली असा सिक्स्टी एटा लँड रेव्हन्यू पुढे पण सिक्स्टी फायन कशी नोटीफिकेशन केलं ॲन डेट नोटीफिकेशन वॉज ऑन डिप्लोमा नंबर सेव्हन सिक्स्टी फोर रेड विथ अग्रिकल्चर टेनन्सी ॲक्ट नाईटी सिक्स्टी फोर सो थं सर्व्हेच्या बाबतीत गोंदूळ असा पण तरी, तरी सुद्धा जर तुम्ही घेतले आज जी सर्वे अवेलेबल झाली नाईन्टीन सेव्हन्टी सिक्सान थंसर कुळांची नावं बरं असा कुळ कल कॉलमा प्रमाणे त्या बेसिसचे डायरेक्टली मामलेदार इज सपोज टू इशू दी त्या कारवाई करू जाय एप्लिकेशनात रावची गरज ना बिकॉज देज अ डॉक्युमेंट इज ॅट ॲक्स्ट्रॅक्ट्स ऑफ वन अँड फोर्टीन असं कुळ माणशनं नाव केले असेल त्यांनी प्रोसीस सांगू जाय ही त्याच्या इन्स्ट्रक्शन वरून वचूक जाय प्रोसिजर आता तोच फॉलो करू नका सेक्शन सेव्हनचं म्हणून गरज ना जर त्याच्या वन फोर्टीन नाव ना देन ओनली ही शूड रिसॉर्ट टू सेक्शन सेवन टू फायंड आउट वेदर ही वॉज रियली अ टेनंट ऑर नॉट पण असे करीना आता तू नॉर्मलसुद्धा ॲप्लिकेशन घातले जर तुका टेनन्स डिक्लेअर म्हणून पहिले करून जाय मागे त्याच्या उपरण फुले करू जाय असे करून हे सगळे लांबण्याचे पडतं ना आता ॲग्रिकल्चरल टेन्डन्सी ॲक्टप्रमाणे मामलेदार हा मुख्य झाला मुणकारियल कायद्याप्रमाणे डेप्युटी कलेक्टर झाला आत्ताचे मामलेदार आणि डेप्युटी कलेक्टरांची जी भरती होते त्यांना खरंच ह्या कायद्याविषयी माहिती आहे का असायला पाहिजे ही माहिती शिकून फक्त शिकून मिळवता येते माहिती आता तुम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आमदार होतात आज तुम्ही माझ्या आमच्याबरोबर ह्या महासंवादात सहभागी झालेले आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णव ते आत्ता तुमच्या ज्ञानात किती भर पडली भरपूर याचा अर्थ अनुभव हा खूप महत्त्वाचा कारण बऱ्याचशा गोष्टी मला एकोणीसशे मध्ये माहीतच नव्हत्या हो जे आत्ता मला मला शॉकिंग वाटते ते एक्झॅक्टली सो याचा अर्थ असा होतो की सध्याची नवी मुलं जी राजकीय पशिलेबाजीने मामलेदार डेप्युटी कलेक्टर जातात त्या लोकांकडनं खरोखरच या कुळाना आणि मुंडकरांना न्याय मिळू शकतो का हा एक विषय आहे त्याच्यावरती आपण नंतर चर्चा करूया सर तिसरा विषय खूप महत्त्वाचा म्हणजे त्या दिवशी ॲडव्होकेट आंध्रे परेरा यांच्याकडे वार्तालाप करताना एक गोष्ट अशी लक्षात आली की आता आम्ही भूमिपुत्र या गोव्याचे आमच्या अनेक पिढ्या या गोव्यात होत्या आणि एकोणीसशे एकसष्ट साली भारत सरकारनं गोव्यावरती कब्जा म्हणजे गोवा ताब्यात घेतला आणि पोर्तुगीजाच्या वसाहतवादातून गोवा मुक्त झाला आणि गोवा हा भारताचा भाग बनला आमच्या गेल्या अनेक पिढ्या या गोव्यात आहेत म्हणजे पोर्तुगीज काळापासून एकोणीसशे एकसष्ट साली गोवा लिबरेट झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही म्हणता तसं लँड रेव्हेन्यू कोड आला सर्व्हे आला आणि त्या सर्व्हे अंडर प्रत्येक जमिनीची आखणी झाली आणि जमिनीची मालकी त्या एक चौदाच्या उतारावरती नोंद झाली की ही सरकारी जमीन ही अमुक जमीन ती अमुक जमीन गेल्या अनेक पिढ्यापासून इथे वास्तव करणारे लोक त्या एका सर्वेतन बाहेर पडले आणि त्यांचं अस्तित्व धोक्यात आलं आता हा नेमका प्रोसेस कसा काय झाला म्हणजे भारतीय सैन्यानं त्यावेळेच्या पोर्तुगीज गोव्यावरती कब हल्ला केला गोवा ताब्यात घेतला आणि मग गोवा हा भारतात समावेश झाला ही नेमकी प्रक्रिया जरा समजावून सांगा ज्यांना गोवा भारत सरकारान घेतलो आम्ही म्हणटा लिबरेशन hmm. पण जर आम्ही सुप्रीम कोर्टाचे जजमेंट पळले जे लिबरेशन या शब्दचा उल्लेख खंच ना ॲनेक्सेशन hmm. बाय काँकेस्ट असं hmm. त्याचा उल्लेख असा म्हणतूच काँकेस्टान गोवा हो त्यांच्याकडे पावला इज अ ॲक्वार्ड टेरिटरी बाय इंडिया ओके नॉट द पहिलीची टेरिटरी न्ही जी ब्रिटीश इंडिया आसली hmm. ब्रिटिशांनी जी आपली स्टेट द क्रा ही स्टेट ऑफ द क्राऊन ऑफ इंग्लंड जी इंडियन युनियनाकडे पावली hmm. त्या भीतूर ही टेरिटरी येना गोवा येना भीत गोवा मागे नाईन्टीन सिक्टी टू ॲमेंडमेंट करून भीत घेतल्या बरोबर पण त्या लागून जेव्हा नाईन्टीन सिक्टी वन गोवा आम्ही जरी लिबरेट झाली असं म्हटले लिबरेट झालं त्या टायमचे पहिलं त्यांच्यानी रेग्युलेशन अंडर आर्टिकल वन फॉर्टी राष्ट्र टू फॉर्टी तरी राष्ट्रपतीन स्टार्ट केले रेगुलेशन गोवा दमन एंड ड्यू एडमिनिस्ट्रेशन एक्ट न सिक्टी टूचं आयो ट्वेंटी सेवेंथ मार्च ऑर्डिन्स तो एक्ट ॲक्ट फाटो फाट ऑन द सेम डे दमन अबोलुशन ऑफ प्रॉप्रायटरशीप ऑफ विलेजीस एक्ट येलो ओके सेम ऑन सेम इट इज ओनली स्पेसिफिक टू दमन 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 त्या कायद्यान किती केलं त्यांच्यांनी पहिले जो सी गोवा दमन अँड न्यू एज्युकेशन ॲक्ट न सिक्स्टी फाय जो असा सिकस्टी टू जो आता न्हू भीत त्यांच्यांनी एक अत्यंत महत्त्वाची तरतूद गोय़ा बरी असे ती की जे एक्झिस्टिंग लॉज असा हे सगळे सेव्ह केल्या त्यांच्यानी सो ऑल एक्झिस्टिंग लॉज शूड बी कंटिन्यूड पोर्तुगीज सगळे सगळे चलावचे जर असो कायदो असा की जे रिपील म्हणजे दुरुस्ती जाय टू ब्रिंग देम इन कन्फॉर्मिटी विथ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन तें ते प्रोविजन केला mm. प्रावधान केला दोन वर्सां भितर म्हणजे सिक्स्टी टूनसून दोन फोरा पर्यंत तुवें तें ते जाय त्याच्या उपरांत ना ओके mm. okay. आणि हे एप्रोप्रिएट लेजिस्लेचरन करूंक जाय mm. असे त्यांचे भितर इज अ व्हेरी ॲडवांटेजियस पॉईंट आम्हाला पुढे दुसरो जो असा की ऑल जी प्रॉपर्टीज असा की पहिलीच्या गोरमेटा ते दॅट टी ट्रीट सगळे नव्या गोरमेंट म्हणजे नव्या सरकाराक वयता आर्टिकल थ्री सेवन्टी टू हा नौगे क्लियर क्लिअर आता हो ॲक्ट केलो त्यांना आमकां एडवांटेज झाली किं की आमचे जसे सगळे चलता पहिली पसून ते सगळे तसेच चलपच पण दमण अबोलिश केले त्यांच्यानी प्रोपरेटरशिप ऑफ विलेजीस ऑफ दमन अबोलिश केली आणि सगळ्या जे प्रोप्रायटर जे असले जमनीचे मालक असले त्यांची प्रॉपर्टी वेस्टेड इन द सेंट्रल गवर्नमेंट म्हटले ओके आणि थं त्यांनी एक कलेक्टरचा पोस्ट क्लियर क्रिएट केला सिस्टमा ब्रिटिश सिस्टमाप्रमाणे त्यांच्या की ब्रिटीश रेव्हन्यू सिस्टमाप्रमाणे सेंट्रल गव्हर्मेंटाची प्रॉपर्टी आहात थंडी कलेक्टर जाय कलेक्टर इज अ प्रिंसिपल रेवेन्यू ऑफिसर फॉर द लँड बिलोंगिंग टू द सेंट्रल गव्हर्मेंट सो सेंट्रल गोर्मेंटान जेव्हा दमण ताब्यात घेत दमण झाले आणि त्यांचा कसं फुडे हा सबध एकट्या बरला कसं किती कर मामलेदार पोस्ट बरे ला त्यांच्यांनी आता सेंट्रल गोर्मेंटाची प्रॉपर्टी जातुकूत कलेक्टर येलो आता तो कलेक्टर पोस्ट क्लियर झाल्या उपरांत रोखंच त्यांच्यांनी दुसरं काढले रेगुलेशन द गोवा दमन एंड ड्यू लॉ रेग्युलेशन नाईन्टीन सिक्सटी टू इमिजियेटली फाटोफाट एकच दिसा आणि ऑल सेंट्रल गोरमेंटचे ॲक्ट जे आहात त्या लिस्ट आहात ते सगळे काढून गोया गोवा ड्यूक एक्सटेंड केले सो आता आम्ही जे फॉलो करतात ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट इंडियन पिनल कोड इंडियन फॉरेस्ट ॲक्ट ट्वेंटी सेवन रेल्वेज ॲक्ट इलेक्ट्रिसिटी हे सगळे त्या तुका लागू केले म्हणजे इनडायरेक्टली एके वटेन तुका सांगला तुमचे तुमचे कायदे चलतले म्हणून आणि दुसरे वटेनसून ते सगळे कायदे असे तुमका एक्सटेंड करून सोडले अँड वॉट इज अशी भयंकर शार्प तकली आपल्याला त्यांच्यानी कलेक्टर सेंट्रल गोरमेंटची प्रॉपर्टी झाली पण तुकूच ते एक्सटेंड करू शकता पण माझे मत असे असा की त्या टायमार जे हर असले गरमेंट गोरमेंट म्हणजे त्यांच्या त्यांना ॲडमिनिस्ट्रेटर असलिटरी गरमेंट असले कोणी काही करू ने त्या टायम हे mm. जो असले की हे जेन्ना पहिले इलेक्शन ॲटलिस्ट चला त्यांना की हे जे सेंट्रलचे एक्ट आहात हे आमकां एक्सटेंड करूंक फावना म्हणून इट कॅन बी ओनली एक्सटेंडेड फॉर द लँड बिलँगिंग टू द सेंट्रल गोरमेंट जर तुझी जमिनूच ना जर तू कायदे कशे एक्सटेंड करता ते कायदे थेच जाय आसले mm. आणि जे हांगासर तुमचे घेवं येता सोयीचे पड फक्त बाकीचे घेवपाची गरज नासली पण ती मिस्टेक आमच्या त्या सरकारान त्यांच्यानी मुद्दम जर जाणीवपूर्वक सुद्धा जर केला सगळे मेळ ताबो म्हणून जे सुद्धा आमचे जर अलर्ट त्या टायमार असले झाले ते नसले सो so, हो एक अत्यंत आमका एक त्रास झाले पण तरी सुद्धा हे सेक्शन फाय जे आहात ते आम्ही अजूनपर्यंत फायट करू शकता फाटल्या दिसून युनिफॉर्म सिल सिव्हिल कोडाचे हातूर हे झाले पण सुप्रीम कोर्टान जजमेंट झाले सुप्रीम कोर्टान किती सांगले की गोयकारची जमीन खैसरी जरी असली जाल्यार फॉर हिम युनिफॉर्म सिव्हिल कोड इज एप्लिकेबल म्हणून आणि त्याच्याप्रमाणेच वयतलो म्हणून सो नव दे आर नॉट ते आर्ग्युमेंट जलो कोर्टात इट इज अ पोर्तुगीज लॉ म्हणून नो बिकॉज दे आर ऑल एक्सेप्टेड बाय द युनियन गोव्हर्मे पार्लमेंट नव दे आर इंडियन लॉज म्हणून ऑल पोर्तुगीज लॉज आर नव इंडियन लॉज सो ऑन द बेसिस ऑफ दॅट आमच्या हंगा गोची झाल्या गोयकाराची आम्ही एकेडसून पोर्तुगीज लॉ फॉलो करता आणि दुसरे वेळेसून वेसून इंडियन लॉव फॉलो म्हणजे ब्रिटिश लॉव फॉलो करता हंगासर कोर्टान ह्यो भानगडी सगळ्यो जाता mm. कोणी एक आदोगाद पोर्तुगीज लॉ लॉ जो कायदा दाखल देतात दुसरं काढता इंडियन लॉचा दाखलो देतात सगळ्यो सगळे कोर्टाच्या निकालाचे परिणाम जातात सो ह्यो भानगडी हांगासर आमचे हे एक्सटेंशन जाल्या उपरांत जाला सो तेजेर सुद्धा गोयचे जे आमचे आमदार असा विधानसभेचे दीस एम ए शूड बी व्हेरी मच अलर्ट कित्याक बाकीच्या राज्य सबर्ण देशाची जी परिस्थिती आह ही वेगळी mm. आमच्या गोयची ही वेगळी असा आय वील टेल यू हाउ इट इज वाटत डिस्कशन सी इंडिया इज अल्टिमेटली अ ब्रिटीश स्टेट ओके एक्सेप्ट प्रिंसली स्टेट्स फाय सिकटी फाय तो जॉइन जॉईन आता आपल्या इस्टेटीक लागून ते कायदे केले आणि यू जस्ट कम uh, लक्षात घे जे लोक इंडियेन रांची स्वतची जमीन आसली इट वॉज अ स्टेट ऑफ द ब्रिटीश प्राइवेट प्रॉपर्टी त्यांची ब्रिटिशाची ती ते रावताले दे वेर ओनली द सब्जेक्ट्स नॉट द सिटीजन्स त्यांना सिटीजन्सचा दर्जा मिळू नसला इट इज इट इट इज त्यांच्या सिटीजन्स हे रेकॉग्नेशन ऑन ट्वेंटी सिक्स जानेवारी नाईन्टीन फिफ्टीक मेळा जे कॉन्स्टिट्यूशन एनफोर्स झाले अंमलात येले त्यांच्यान सिटीजन्स ओके आणि तिसरी गोष्ट म्हणजे ती ब्रिटीश इस्टेट आम्ही गोयाकडे पहिले गोवन्स वेअर हॅविंग देर ओन लँड दे वेर नॉट लिव्हिंग इन द लँड ऑफ अदर्स

रिप्रेझेंटिंग गोवा इन द नॅशनल असेंब्ली ऑफ पोर्चुगल ओके आता मला सांग गोयचं मनीस पुर्तुगाला पार्लमेंटांवता इंडियेचं मनीस इंग्लंडच्या पार्लमेंटात पवनास द लॉज इन लिस्बन आज पहिलीच आमदार रॉक सातान बार्नेटो त्यांनी मेन्शन केला लेँड रेवन्यू कोडा डिबेट चालतना की लॉ इन लिस्बन वॉज लॉ इन पेन्जिम म्हणून म्हणजे आमची जी परिस्थिती आसली ही कंप्लिटली वेगळी तेका त्यान ज्यांना आम्ही त्यांच्या जमनीच्या संदर्भात बी कायदे करता किंवा आणि कसले तरी कायदे करता त्या टायमार आमचे आमदार खूप अलर्ट असूक जाय mm. कित्याक त्यांचे ब्लाइंड कॉपी आम्ही करू जायना ना mm, किया त्यांची परिस्थिती वेगळी असली बरोबर mm, आणि आमची परिस्थिती वेगळी असली खूप खूपच महत्त्वाचा मुद्दा हा सराने मांडलेला आहे म्हणजे एक सर्वसामान्य मानसिकता अशी आहे की काही लोकांचं असं म्हणणं आहे की भारतीय सैन्यानं गोव्यावरती येऊन कब्जा केला मग लोक त्यांच्यावरती आरोप करतात की हे देशद्रोही आहेत यांना यां देशविरोधी विधान आहे परंतु ते देशविरोधी किंवा देशद्रोहाचा याच्याशी काही एक देणं घेणं नाही जसं आता सरांनी सांगितलं की गोवा हा पूर्णपणे एक वेगळा प्रांत होता वेगळ्या पद्धतीनं प्रशासन हे गोव्याचं चा चालवत होतं आणि जेव्हा गोवा भारतात समावेश झाला भारत हा प्रामुख्याने ब्रिटिश प्रशासना अंडर हा देश चालत होता आणि गोवा हा पोर्तुगीज अंडर आणि जेव्हा भार गो गौ, गोवा हा भारतामध्ये सामील झाला तेव्हा भारताचे सगळे कायदे हे गोव्याला लागू झाले परंतु प्रत्यक्षात गोव्यात जे कायदे होते पोर्तुगीजांचे तेही कायदे अद्यापही लागू आहेत पोर्तुगीज कायदे आणि ब्रिटिशकालीन कायदे ह्यांच्या गोंधळामुळे आज गोव्यात अनेक समस्या आणि अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि हे प्रश्न जेव्हा न्यायालयात जातात तेव्हा न्यायालयासमोरही प्रश्न पडतो की एकीकडे पोर्तुगीज कायदा आणि दुसरीकडे ब्रिटिश प म्हणजे इंडियन कायदा आता याच्यात आ, मिलाफ कसा करायचा आणि याच्यातनं त्या लोकांना न्याय कसा द्यायचा आणि त्याच्यातनं मग प्रत्येक जज किंवा प्रत्येक माणूस आपल्या पद्धतीनं त्या कायद्याचं प्रेडिक्शन करतो आणि त्या पद्धतीनं न्याय निवाडा होतो आणि जमीन हा विषय हा प्रामुख्याने या संबंधात जास्त गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आता आपण थेट गोंधळाच्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मायनिंग हा जो विषय आहे त्या मायनिंग विषयावरती सरांचा मोठा अभ्यास आहे म्हणजे पोर्तुगीजकालीन कन्सेशन्स ती त्याच्यानंतर लिझीज लिझीज झाले आतासुद्धा महत्त्वाचा विषय आहे जो अजूनही सुप्रीम कोर्टमध्ये पेंडिंग आहे की लिझीज ही कन्सेशन्स ही लिझीज होऊ शकत नाही आणि तो निर्णय अद्यापही झाला झालेला नाही आणि गोव्याचं मायनिंग सध्या बंद आहे सर मायनिंग हा काय विषय आहे त्याच्यात कायद्याचा हा गोंधळ कसा निर्माण झालेला आहे आणि सध्याच्या परिस्थितीत समजा मायनिंग सुरू करायचं झालं तर कशा पद्धतीने ते सुरू करता येईल मायनिंग हो अत्यंत जिवाळ्याचा विषय आणि हा जे कॉन्स्टिट्युएंसीसून निवडून मायनिंग कॉन्स्टिट्युएन्सी सर हे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची यांचा जो मतदारसंघ आहे साखळी या साखळी मतदारसंघातूनच येतात त्यामुळे त्यांना हा विषय पूर्ण माहीत आहे परिस्थिती अशी झाली की ज्यांना कन्सेशन्स पोर्तुगीजांनी दिली पण त्यांच्यानी कन्सेशन असताना एक गोष्टी त्या कन्सेशन रुल्सांनी बरं हा काहीशा गोष्टी ते आम्ही लक्षात घेऊ हे किती केलं नीन एटी सेव्हन कन्सेशनं अबोलिश केली अँड डिक्लरेशन ऑफ लिजस हो त्यांच्यांनी ट्वेंटी थर्ड ऑफ मे त्याच्या भीत फ्रॉड असा सांगता थंय गोंदोल जाल्लो असा पार्लमेंट ट्वेंटी थर्ड मे नन्टीन एटी सॅवन ह्या दिसा त्यांच्यानी पास केलो दी गोवा दमन अँड द्यू मयनिंग अबोलुशन ऑफ कन्सेशन डिक्लरेंट लिजस ॲक्ट नटीन एटी सेव्हनच त्यांच्यांनी पास केला म्हणजे तुम्ही कन्सेशनाची ती काढली आणि नी मायनिंग लिजस केले आता हांगासर दोन गोष्टी आम्ही जाय की खरीच ती तशी करून गावता कन्सेशन्स पार्लमेंटां ट्वेंटी थर्ड मे नटीन सेवन करू गावना कित्याक जी मायनिंग लिजसची व्याप्ती मायन्स अँड मिनरल्स रेग्युलेशन डेव्हलपमेंट एक्ट नाईन्टीन फिफ्टी आसा ती जी व्याप्ती आणि आमचे गोवा जी मायनिंगान कन्सेशनां दिली त्यांची हे फरक असा फरक कसो सांगता तुमक मयनिंग कन्सेशन जे पुर्तुगीजांनी कोणी एप्लाय केला त्या दिला पहिला मॅनिफेस्ट कन्फर्म करपाक पण त्यांच्यानी कंडिशन घातलां की ज्या जाग्याचेर तुम्ही मायनींग करता त्या प्रोप्रायटर जो थंय जमिनीचा मालक असा त्याच्या थंय घेतल्याशिवाय करूंक करू नंबर वन ओके नंबर टू जी एरिया तुमका दिल्या ते एरियेन एकापेक्षा दोन प्रॉपरायटर असू येतात शिमेक असू येतात तुम्ही फेन्सिंग करप ना कंपउंड बी घालप ना तुझे प्रॉपर्टी तिसरी गोष्ट जो जमनीचो प्रॉपरायटर हा मालक असा सरकारा सरकाराकडसून मॅनिफेस्टो आपण आपले मायनिंग परमिशन घेवपाची गरज ना तो आपण स्वतः मॅनिफेस्ट करू शकता माला हाले पो शकता चौथी गोष्ट अशी की जे मॅनिफेस्ट कर मायनिंग करत दिन जर एक ज्वल मो, मो, तुका मिनरल्स सापडले गोल्ड सारखेले बी जी ताला घेऊ असा धनसंपत्ती जर सापडली ते भीत ती तिका घेऊ रईट असा त्याला कन्सेशन दिला जो मनिफेस्ट करता त्या व्हॅल्युएबल थं मिनरल्स मेळ्ली जर ती मिनरल्स तो वापरू शकता ती शकता तो त्याला ओरून ओर ओर काढू आणि ते शकता जेका कन्सेशन दिला तेका फक्त ओवरचे कनसेशन दिलं सर्फेस रायटाचे देऊना हे बरेले असा आता आम्ही हे त्याशिवाय एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आता मायनिंग बंद झाल्या कारण कामगार असा पण ते बेकार पडले सगळे त्या कन्सेशन म्हटलं की एम्प्लॉईज जे मायनिंग सेक्टरात जे असा त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी ऑथॉरिटी ऑथॉरिटी अंडर सुपरविजन ऑफ अँड कंट्रोल ऑफ द ऑथॉरिटी म्हणजे गव्हर्नराकडे ओके सो जर त्यांचे किती प्रॉब्लेम असाल त्याच्याकडे थेट जाऊन जाय सॉल्व्ह त्याच्याकडे येऊन जानरला काय ना नाही 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 हे त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे बंद पडलं काही झालं तर ती काळजी किंवा ॲक्सिडेंट झाला तर ते डायरेक्ट ओके गव्हर्नर जनरलकडे अशा प्रकारच्या तरतुदी त्या कन्सेशनमध्ये होत्या ओके आता मला तुम्ही सांगा की ह्या तरतुदी आपल्या लीजमध्ये मायनिंग लीजमध्ये आहेत का नाही नाही मायनिंग लीजमध्ये यू कॅन नॉट हॅव अ मॅनिफेस्ट प्रॉस्पेक्टिंग महिने मायनींग विदाऊट डी परमिशन म्हणजे मॅनिफेस्ट करतलो प्रोपरायटर हा मालक म्हणून जर मग गोर्मेंटाचे परमिशन जात त्याशिवाय करू गावना लीज जेव्हा तू घेता त्या टायमार गव्हर्मेंट कंडिशन घालता तुम्ही ते कंपउंड घालव इतक्या हाटीचं घालवत्या हाईच्यो जाय जबाबदारी एम्प्लॉईची घेऊन की ती कन्सर्न कोणाची हा त्याची जबाबदारी हे जर आम्ही कंपेरिझन कन्सेशन्स एन्ड लिजर्स कॅन नॉट बी कम कम्पेड या जमीन असं फरक तेका त्या वा, वेल्युएबल वा, मिनरल सुद्धा व्हापर देतात सो इज इज अ वास्ट डिफरंस बिटविन द टू आणि लागोन जी कन्सेशन असा ती लिजर्स जाऊ शकना आणि साळगावकर जे त्या असावकरांनी हे आता दत्तराज सालगावकरचे बी वडील त्यांच्यानी चॅलेंज केले आणि ती केस सुप्रीम कोर्टात आ वीएम सालगाव वीएम सागम ती सुप्रीम कोर्टान असा इट इज नॉट एट डिसाइडेड वेदर द कन्सेशन कॅन बी कन्वर्टेड इन टू लिजस माय क्वेश्चन इज विदाउट डिसाइडिंग द कन्वर्शन कॅन बी कन्वर्टेड इन टू लिजस हाऊ इज द गव्हर्मेंट हाउ इज द सुप्रीम कोर्ट गिविंग अ जजमेंट ऑन द लिजस डेट इश्यू हैव बीन सॉर्टेड फर्स्ट हो एक प्रश्न जालो दुसरो प्रश्न जालो की जी कन्सेशनं जी आसा मयनिंगची ही बरीचशी कन्सेशना कोमदासच्या गावांनी असा अँड थोड्यांनी आमच्या जे नवे एज्युकेशन सेक्टरांच्यांनी कुमदास आर रिकॉर्डेड एज द ॲग्रिकल्चरल असोसिएशन नो दे आर सॉरीन रिपब्लिक्स कोमदास आर सॉवरीन रिपब्लिक विलेज रिपब्लिक्स अशी विलेज रिपब्लिक्स एनशंट टायमाचेर ऑल इंडिया सगळ्या सबंद हिंदुस्तानभर असले चंद्रगुप्ता मोर्याच्या टायमात चाणक्याने त्यांना ॲडवयस केली ही बारीक बारीक जी गणराज्य असा ही सोपोव त्याशिवाय ते कंट्रोल जाऊचे ना म्हणून हिस्ट्री वाचलेल्या काय बरोबर गोयां कोण हात लावून पवूक ना म्हणून ती गोय उरली इट्सिटे हेरिटेज इंस्टिट्यूशन हुमत तुम्ही ती आणि फॉर त्यांची ते सॉरीन रिपब्लिक्स असल्या कारणान दे वेर इन ट्रीटी विथ द पोर्चुगीज इवन कदंबाचा राजा त्या टायमाचेर एका गांवकाराक म्हणजे गांवकारांक येवन मेळलो hmm. डिस्कस करपाक कितें तरी हो उल्लेख hmm. 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 okay? so, hmm. असा इन वन थाउजंड समथिंग समथींग एडी ओके सो देट मिन्स दे आर अ व्हेरी ओल्ड इंस्टिट्युशन्स आणि ही ओल्ड इन्स्टिट्युशन्स आसा न्ही हांव तुमकां बदल सांगा हांव दमणाची जेन्ना केस जाली पळय त्या टायमार ते दमनचे प्रोप्रायटर्स आहात ते हतुर गेले सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टात जजमेंट झाले त्यांच्या आर्ग्युमेंट घेतलेलं की आमचेच अबोलिशन किया गोय न्हू सुप्रीम कोर्ट सेड दॅट इन गोवा देर आर कमनिदास अँड दे आर नॉट ग्रांटेड द लँड बाय द पोर्चुगीज तुमक पोर्चुगीजांनी प्रोप्रायटरशिप दिल्या देअर फॉर इट इज अबोलिश म्हणजे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा म्हणजे कुमदाची मालकी ही कोण काढून घेऊ इवन इंडियन गव्हर्नमेंट कॅनॉट टेक इट बिकॉज दे आर सॉरीन इन रिपब्लिक आणि माझे तर असे मत असा की दे आर नॉट पार्ट ऑफ इंटेग्रे अजूनपर्यंत भारतीय घटनेन त्यांना इंटिग्रेट करून घेऊ ना द लँड द प्रॉपर्टी अंडर द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज नॉट कवर्ड प्रॉपर्टी ऑफ द कुमदार इज नॉट कवर्ड अंडर द इंडियन कॉन्स्टिट्युशन अजूनपर्यंत बिकॉज वेन यू से प्रॉपर्टी प्रॉपर्टी म्हणजे नाही आमचं आर्टिकल थ्री हंड्रेड ए सांगता की नो वन शुड बी डिप्राईड ऑफ हिज प्रॉपर्टी सेव बाय ऑथॉरिटी ऑफ लॉ म्हणजे ऑथॉरिटी ऑफ लॉ शिवाय जे एंड वॉट इज प्रॉपर्टी इज एक्सप्लेन इन आर्टिकल थर्टी वन ए म्हणजे खंच जो प्रॉपर्टी ताब्यात घेऊ हे केसिंनी लागू जाऊच ना म्हणून म्हणजे अंडर आर्टिकल थर्टी वन ए जाता म्हणजे आणि थंसर तुकता इस्टेट बी जी सरकाराची जमीन जी तुका इनामदार म्हणून दिव जहागीरदार म्हणून दिव किंवा इस्टेट म्हणून दिव किंवा आणि खंच्या तरी ह प्रपर्टी कसल्या आसा त्य भीतर त्यांनी बरवलो असा हे प्रॉपर्टी प्रॉपर्टी म्हणजे हे प्रॉपर्टी वीच आर कवर्ड अंडर आर्टिकल थर्टी वन ए आता ह्याच कुमदादि जो गाव आह त्या गावांनी जे प्रॉपर्टी आर नॉट कवर्ड अंडर आर्टिकल थ्री हंड्रेड अँड ए आर्टिकल थर्टी वन ए त्याच्या जायना दॅट मिन्स जी जो प्रॉपर्टी भारत सरकार म्हणतात ती प्रॉपर्टी मान येना गोची प्रॉपर्टी हा ती त्या डेफिनेशन येना म्हणजे तुझ्या प्रॉपर्टीच्या संदर्भात लागू ला शकना कॉन्स्टिट्युशन म्हणून हे लोक बिटर हे गावच इंटरग्रेट भिटर जाऊ ना हे बाहेर पडतात आणि भारत सरकार ह्या गावांनी खरे म्हणजे कायच करून गावना बिकॉज दे आर नॉट द टेरिटरी कवर्ड अंडर द इंडियन कॉन्स्टिट्युशन दे आर एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीज येतात तुझ्या पण जो कोण अभ्यास करीना एवढ्या शक्तिशाली अशा पद्धतीच्या संस्था आहेत म्हणजे तुम्ही जसं म्हटलं की स्वायत्त संस्था आहे कोमनिदात दे आर नॉट क्रिएटेड बाय लॉ येस स्वायत्त म्हणजे पोर्तुगीजांपूर्वी कोमलीदात अस्तित्वात होते कितीशेकू हजारो वर्षापूर्वी हजारो वर्षापूर्वी आणि तेच त्या कोमलीदात कायद्याप्रमाणे असं म्हटलं जातं जातं की गोव्यातल्या जमिनी ज्या आहेत त्या गावकऱ्यांच्या जमिनी आहेत जे गावकार त्या त्या गावातले आहेत ते त्या जमिनीचे मालक आता मला एक सांगा की या कोमलीदात विषय 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 आहे त्याच्यात सरकार सूट उठत कोमणीदाच्या जमिनी त्याच्याकडे येण्यापूर्वी मी मायनिंगचा विषय इनकम्प्लीट आहे आता मायनिंगच्या संदर्भात ह्या गावामध्ये जे मिनरल आहे प्रॉपर्टी जर सरकारच्या मालकीची नाही तर मायनिंग कन्सेशन्स ह्या भागामध्ये जी येतात ती सरकारच्या मालकीची नाहीत बरोबर बरोबर सो मी स्वतः एका गावचा गावकर म्हणून केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला नोटीस दिली होती मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री होते त्यावेळी ओके

बिकॉज इवन द प्रिन्सली सरकार मला इव्हन द प्रिन्सली जी स्टेट आहात त्यांच्यानी बाय ट्रीटी ऑफ ॲक्सेशन दे सायन अँड जॉईन इंडिया सो इट ऑल बिकेम द प्रॉपर्टी ऑफ द इंडियन युनियन सो त्या लोकांना केवळ सरफेस राईट आहे मिनरल राईट नाही बिकॉज मिनरल राईट गुड विथ द एमिनंट डोमेन एमिनंट डोमेन कोण भारत सरकार पण मध्ये पोर्तुगीजांनी सांगून ठेवलं आहे एमिनन डोमेन हे गावकर कोमडदात देर इज अ डोमिनो युटील एंड डॉमिनो डिरेक्ट डॉमिनो युटील मिन्स वन हू कॅन यूज द प्रॉपर्टी कोणी प्रॉपर्टी वापरू शकता त्याची फळं खाऊ शकता कल्टिवेट करू शकता डॉमिनो युटील जो त्या डायरेक्शन कंट्रोल करता आपली अंडर द एमिनंट डोमेन दॅट इज एमिनंट डोमेन डॉमिनो डिरेक्ट ओके नाउ हे डॉमिनो डिरेक्ट जो असा इज वे द एमिनंट डोमेन म्हणजे सरकार जसे आता ते वय आता जसे संपूर्ण इंडियन एमिनंट डोमेन इज ऑफ द युनियन ओके ऑर द गव्हर्नमेंट बरोबर बाकीचे वापरता तसे हांगासर त्याच डिप्लोमा नंबर टू झिरो सेव्हन जिरोबर उल्लेख केला भीत प्रियमबलानूच सांगला की देर इज नथींग लाईक डॉमिनो डिरेक्ट अँड डॉमिनो युटील फॉर कोमणी दा दे आर द परफेक्ट ओनर्स ऑफ देअर प्रॉपर्टी म्हणून प्रियमबल सांगता सो देट मिन्स दे आर दी सॉरी ओके इट इज एक्सेप्टेड द लॉ इज सेव्ह बाय पार्लमेंट सो थंयसर तुम्ही हस्तक्षेप करू शकना सो देर फॉर जी जमीन ह्या गावांनी असा त्या मिनरल्स जे असतात त्या मिनरल्सचे हक्क त्या भागाचो असा त्या गावकऱ्याचं असा ते कुमडालीचं असा यू कॅन नॉट टेक इट पण एवढं एवढं करूनही काही हो रिस्पॉन्स नाही मोठमोठे मोड़, मोड़, कायदे तज्ज्ञ तिथे आता सुप्रीम कोर्टमध्ये युक्तिवाद करतात हा विषय सुप्रीम कोर्टच्या नजरेत आणण्यात ते का अपयशी ठरत आहेत कारण सुप्रीम आता बघा हीच जर केस आपण घेतली आत्ताची जिचं मायनिंग बंद आहे मनोहर पर्रिकरांनी मायनिंग बंद केलं सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्या तुमच्या त्या मुख्यमंत्र्यांनी बंद केलं होतं मी काही बंद केलं नाही आपण काही बंद केलं नाही आम्ही कंटिन्यू ओपन करण्यासाठी आमचं परमिशन लागतं एवढंच नु। सांगितलं नु। ला। आता मला सांगा बाजू सरकार मांडत आहे बाजू खाणचालक मांडत आहे मग मालक म्हणणार नाही कारण मालक हे मिनरल्स बरोबर ते मांडतात पण कुणी हे सांगत नाही की त्या जमीन ही आहे ही सरकारची नाही ही आपली खाण मालकाची नाही चालकाची नाही ही लोकांची आहे गावकाराची आहे किंवा आणखीन प्रायव्हेट पार्टीची आहे असं त्यांना असं सुप्रीम कोर्टापर्यंत पोचलच नाही अँड गावकार और अदर पीपल आर नॉट पार्टी टू दॅट सूट हा बुक कर म्हणून सांगा द डिस्प्यूट इज बिटवीन गोवा फाउंडेशन द गव्हर्नमेंट दी माइन ओनर्स माय माईन ऑपरेटर्स ओके वाय आय शुड इंटरव्यू इंटर आस मीट विथ द पार्टी इन दॅट ज्यावेळी डिसिजन येणार इम्प्लिमेंटेशनचं आय एम टेलिंग यू मी सांगतोय तुम्हाला जर इम्प्लिमेंटेशन आलं की ही जमीन तुम्ही आता आम्ही नाही इथं ऑप्शन करणार आम्ही कोर्ट मी ऑप्शन करू नको सांगितलं होतं नोटीस दिली होती यू हॅव डू नो राईट म्हणून आता जर सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आलं की तिथं ऑप्शन करा आणि ती घ्या म्हणून तर माझा ऑप्शन आहे मी सुप्रीम कोर्टचा ऑर्डर मांडणार नाही म्हणजे गोव्यात खाण खाणी ऑप्शन होऊ शकत नाही नाही म्हणजे ज्या ज्या ह्या जागी जा, जा स्वायत्त संस्था आहेत ऑप्शन होऊ शकतात प्रायव्हेट बघायला पाहिजे जमीन मालकी कशी आहे ती आता मोकासो मोकाशो मोकासो कोणी दिला होता आ, जर तो पोर्तुगीजांनी दिला होता की आदिलशाहीने दिला होता आ, जर पोर्तुगीजांना दिला नव्हता तर मग तो आपण एमिनंट डोमेन म्हणणार बरोबर मग तिथे पण असणार नाही तुम्हाला म्हणजे ते वेगळ्या वेगळ्या जमिनीच्या मालची चे डिपेंड आहे बरोबर सो आज जर सुप्रीम कोर्टाने जजमेंट जे दिलं तिथं काय तुम्ही सगळे लिजर्स तुम्ही मायन्स ऑक्शन करायलाच पाहिजे आणि आपल्या जर गावची ऑक्शन आलं किंवा माल नेण्यासाठी प्रयत्न झाले काढण्यासाठी आमच्या परवानगीशिवाय तर म आम्हाला ते जजमेंट सुप्रीम कोर्टचं मान्य नाही बरोबर आय एम रेडी टू फेस द कंटेम बिकॉज एम नॉट पार्टी टू दॅट जजमेंट दॅट दॅट डिसिजन ऑन माय प्रॉपर्टी कॅनॉट बी टेकन बाय द सुप्रीम कोर्ट विदाउट माय नोटिस ऑर एनी कोर्ट फॉर दॅट मॅटर सो म्हणून द राईट ऑफ द मिनरल इज ऑफ द लँड होल्ड लँड ओनर आता प्रायव्हेट प्रॉपर्टीचा व्यक्ती सुद्धा वेगळी आहे तिथं प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणजे काय संपूर्ण भारतभर तुम्हाला सरकारने जमीन शेतीसाठी दिलेली आहे तुमचं एक रेकॉर्ड्स ऑफ नाव राईट्समध्ये ऑक्युप झाला तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी ओके ती okay? प्रॉपर्टी अक्वायर करता येते पण आपल्या गोव्यामध्ये प्रॉप प्रायव्हेट प्रॉपर्टी कुठली झाली जी प्रॉपर्टी त्यांची आहे जी तुमच्या डेफिनेशनमध्ये येत नाही ती प्रायव्हेट प्रॉपर्टी झाली बरोबर सरकारी जमीन सरकारने जर जमीन दिली तरच तिला तुमचा कायदा लागू होतो आता आप आता तुम्ही त्या मुद्द्यावरती आलाच म्हणून सांगतो तुम्हाला की ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी सध्या सरकार लँड ॲक्वायर करत आहे आता मोपा विमानतळासाठी एक कोटी चौरस मीटर लँड ही ॲक्वायर झाली आहे आता लिंक रोडसाठी ॲक्विजिशन सुरू आहे म्हणजे ज्या लोकांच्या तिथे अनेक पिढ्या गेल्या त्या लोकांची नावं ही चुकून एक चौदावरती लागली नाहीत सर्वेत सगळ्या चुका राहिल्या आणि आज अशी परिस्थिती आहे झाली की त्यांच्या जमनी सरकार हडप करत आहे त्यांना एक फुटी कवडी भरपाई मिळत नाही आणि जमिनीपासून ते मुक्त होत आहेत म्हणजे एकीकडे खरा भूमिपुत्र हा भूमिहीन भरत चालला आहे आणि दुसऱ्या तीस वर्षे येऊन गोव्यात वास्तव्य ले ना हे सरकार भूमिपुत्राचा दर्जा देत आहे आता तुम्ही लँड एक्विशन ॲक्टचा उल्लेख केला याला आपण तीन कम्पोनेंट बघायला पाहिजे तीन कॉम्पोनेंट पळवून मी भीतर वन इज अ लँड एक्वेशन एक्ट एटीन नाईन्टी फोर व उपांचा टू थाउजंड थर्टीनचा सध्या घेऊन हिस्पान ओके लँड एक्वेशन एक्ट ऑफ एटीन नाईटी फोर ब्रिटिश लॉ राईट बरोबर दुसरं कलेक्टर एक्विशन कोण करता कलेक्टर कोणी जरी ऑफिसर अपॉइंट केला हीच घेऊन द पॉवर ऑफ कलेक्टर बरोबर बरोबर राईट आणि तिसरं हा रेकॉर्ड ऑफ राईट्स तीन गोष्टी येतात लँड एक्वेशन ॲक्ट आता आम्ही समाचार घेऊया लँड एक्विजीशन ऍक्ट एटीन नाान्टी फोर हाय तुम्हाला जर सांगले की इट इज अ ब्रिटीश लॉ आपल्या इस्टेटीक लावून केून के्रिटीशांक समजा रेल्वेची जाय वरूक त्यांचं सगळ्या जमिनी लोकांक लोकांना दिल करपाक करतात करपाक आता समजा जर ती जमीन त्यांना जाय पडली एक प्रोजेक्टाक त्यांच्या जर ती किंवा करची पडली त्यांच्या ताब्यात घेऊची पडली ते करीन लँड एक्विशन ऍक्ट एटीन नाईंटी फोर म्हणजे मूळ जमीन सरकारची दिल्या लोकांक आता ती परत सरकारला आपल्या काळजाक लागून जाय पडटा म्हणून ती त्यांच्याकडून घेता त्या मनशान जेका ती जमीन दिल्या त्याचे तरी खर्च केला त्या उत्पन्न केला त्या कम्पेन्सेशन नुकसान भरपाई जाय म्हणून लँड एक्विशन एक ॲक्टात कंपेन्सेशन हो शब्द असता प्राईस व हो शब्द परचेस प्राईस शब्द नसता लक्षात घ्या मालकी भरपाई असं असं भरपाईच असता कियाक असता की मालकी सरकारची तुझ्याकडे दिल्या तुम्ही तरी खर्च केला कॅर घेतला त्याचं सो so, आता तुका नुकसान जातली म्हणून ती नुकसान भरपाई भरपू तो आपली जमीन ती परत आपल्याक घेतात सो बेसिकली लँड एक्विजिशन एक्ट एटीन नाईन्टी फोर कॅन बी एक्सटेंडेड वनली फॉर द प्रॉपर्टी वीज द गव्हर्मेंट ऑन द डेट हैज ग्रांटेड टू द पीपल एंड नॉव द गवर्मेंट रिक्वायर्स दॅट लँड वीच इज ग्रांटेड वनली फॉर दॅट लँड द लँड एक्विजिशन एक्ट एटीन नाईन्टी फोर इज एप्लिकेबल आता गोयन आम्ही जेव्हा पळतले mm. तू कुम्दातची एक्विजिशन कर नॉट पॉसिबल इज इलिगल यू कॅन पहिली सांगलं पण कुमदाच आर सॉरीन दे आर नॉट यू वन कमी ऑन द एम्बीट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्युशन आता आम्ही इज ओनली बिकॉज ऑफ द ट्रीटी ऑफ नीन सेव्हटी फाय कुमदात जो आता भारताकडे तुम्ही म्हटले मोदी कुमदाच भारताकडे म्हटलं एमबिट कशा येता mm. 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 भीत

कितें म्हणून की जर आपल्या रिस्पेक्टिव्ह कितें प्रॉपर्टी संदर्भान डिस्प्यूट आसा किंवा ट्रिटी संदर्भान किंवा आनीक लायबिलिटीज एंड राईट्सां संबंधात देन देट वील बी म्युच्युअली नेगोशिएटेड एंड सेटल्ड म्हणजे अजून स्टील इट इज हँगींग येस इज हँगींग जर आता आमची जर डिस्प्यूट झाली तरी एंड आय डोंट एग्री विथ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया दॅन किती वी हॅव देट हां

कुमदाची लँड इज नॉट ग्रांटेड बाय द गव्हर्नमेंट सुप्रीम कोर्टानच सांगला ऑलरेडी सो दॅर फॉर इट कॅनॉट बी एक्वयड नंबर वन इव्हन तू आता खासगी तुझ्याकडे जमीन असा खंची तरी ती सरकारन दिली ना दॅ दॅट ऑल्सो कॅनॉट बी एक्वयर्ड सो ओनली द लँड वीच इज गिवन बाय द गव्हर्मेंट कॅन बी एक्वयड तिसरी गोष्ट कलेक्टर आता तुका कलेक्टर म्हटा हांगासर एक मोठा गोंदळ आय सी आम्ही लँड रेव्हेन्यू कोड सिक्स्टी एटान पास केला ओके लँड रेवेन्यू कोड चो मेन इंचार्ज कोण असता कलेक्टर तो उद्या सांगले कलेक्टर कलेक्टर अपॉइंट करता वेन द इज अ लँड ऑफ द सेंट्रल गरमेंट देन द कलेक्टर इज अपॉइंटेड गोय सबंद भारत भर जितले डिस्ट्रीक्ट आहात ते सेंट्रल गरमेंट तयार केले माझी भीतसून स्टेटी झालो आता ते स्टेटीत ते आपल्या एका डिस्ट्रिकाचे दोन स्टेट गव्हर्नमेंट करू शकता बट hmm. hmm. बेजिकली पहिलाच जो डिस्ट्रिक्ट कलेक्टर अपॉइंट करता किंवा पोस्ट क्रिएट करता दॅट शूड बी डन बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट बिकॉज ऑल द लँड इन द युनियन शूड वेस्ट इन द सेंट्रल गव्हर्नमेंट गोयंतन जेव्हा नवी भूमी आता भारताक जॉईन झाली त्या टायमचे ती भूमी जोपर्यंत भारत सरकाराकडे येणार थंय कलेक्टर असू शकना म्हणून उदल तुका म्हटलेले पळय अत्यंत धूर्तपणे दमण अबोलिश केले दमणां कलेक्टर घातलो सेवेंटी वनान ड्यू ॲप अबोलिश केले दो आणि एक अजून पर्यंत द लँड इन गोवा इज नॉट वेस्टेड इन द सेंट्रल गव्हर्नमेंट हाव इज द कलेक्टर एक्झिस्टिंग कॅल मी एक्झॅक्टली म्हणजे कलेक्टर तर हे पदच कायदेशीर कायदेशीरित्या अस्तित्वात नाही गोव्यात असं म्हणावं लागेल मला ही पूर्वी माहिती नव्हती आमदार असताना माहिती असते तर मी डोक्यावर घेतलं असतं शबाकडं न आता सुद्धा म्हणजे ऍडव्होकेट आंध्रे यांनी त्या कलेक्टराचं पद कधी तुम्ही स्थापन केलं हा exactly. सरकारकडे मागणी केली सरकारकडे उत्तर नाही आहे हेच म्हणतोय मी की अनलेस अँड द प्रॉपर्टी वेस्ट इन द सेंट्रल गव्हर्नमेंट

डायरेक्टर ऑफ सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन असा सकल कलेक्टर ऑफिस म्हणून ऑफिस ऑफ द कलेक्टर म्हणून मागे लँड सर्वे म्हणून कलेक्टर कसं होला सिक्स्टी फायन सिक्स्टी एटान लँड रेव्हन्यू कोर्ट दॅट मिन्स जी दमनची असा त्याच्या अंडर गोवा दल्लो बरोबर इट लुक्स लाईक दॅट द गोवा इन नाईनटीन सिक्स्टी फाय मे बी वॉज अंडर दमण नॉट अ सेपरेट डिस्ट्रिक्ट आणि दमनाचे जे लॉज असा तो गेला कलेक्टरातून सोडला असं येते असे झाला जे वीच हॅज बी फाउंड आणि डेट इज डन इट्स अ व्हेरी सिरीयस मॅटर वेरी सिरियस मॅटर बिकॉज आम्ही प्रॉपर्टी नाना आम्हाला कलेक्टर लागून नसतना तुम्ही सगळो रेकॉर्ड ऑफ राईट्स सुद्धा कलेक्टरच्या आपल्या नावातले रेकॉर्ड हु इज ऑथॉरिटी फॉर रेकॉर्ड ऑफ राईट्स अल्टिमेटली कलेक्टर सो देअर फॉर जर तो रेकॉर्ड ऑफ राईट्स आहात आणि कलेक्टरचा पोस्टाचे जर प्रश्नचिन्ह असा देन द रेकॉर्ड ऑफ राईट्स आर ऑल्सो बोगस Mm -hmm. कियाक mm -hmm. म्हट सांगा तुम्ही आता रेकॉर्ड आम्ही खंच्या रेकॉर्डात आता कुम्दातचे गावांचे mm -hmm. पोहात ज्या गावात कुमधाथी आहात ते ऑक्युपंट कॉलमात कुमदात बरतात जाते वॉट इज mm -hmm. कुमदा वॉट इज ऑक्युपंट तुमचंच लँड ले रेवन्यू कोड सेक्शन ट्वेंटी वन सांगता एनी लँड ऑक्युपंट mm -hmm. इज अ पर्सन हुम द लँड इज ग्रांटेड बाय द गव्हर्नमेंट mm -hmm. म्हणजे तो जर आता कुमदात तुम्ही ऑकुपंट बरला ग्रान कोणी दिवस जी गव्हर्मेंटात गव्हर्मेंट केना जन्मां इंडियन गव्हर्मेंट वन ट्वेंटी सिक्स जानेवारी फिफ्टी ओके ओके आणि कुमदादी के हजारो वर्षा पहिली राइट सुप्रीम कोर्ट सांगता की ते पहिली पसून असतात म्हणून ते ऑकुपंट कसे जे ज्या सरकारकुच कुमदादी आपली जमनी दिून ग्रांट करता तो ग्रांटी सांगता की तुम्ही आपले ऑकुपंट हाव इज डेट इट्स अ फ्रॉडं एंड इफ यू से ऑकुपंट ए पर्सन असा दॅट ऑक्युपंट पर्सन इज टू बी डिक्लेअर्ड ऑक्युपंट ही शूड सांन ॲन ॲग्रीमेंट दे शूड बी कॉन्ट्रेक्ट इन द नेम ऑफ दॅट पर्सन ऑक्युपंट अँड ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नर ऑफ गोवा दुसऱ्यान सन अंडर आर्टिकल टू नाईटी नन ऑफ द कॉन्स्टिट्युशन कॉन्ट्रेक्ट सांन तो ऑक्युपंट शकना त्या कॉन्ट्रेक्टान बरोबर असता इतली जमीन दिली इतले त्याला रेंट असा रेवेन्यू असा लँड रेवन्यू असा आणि अशो जमिनी ज्या असो जो गाव असा तेका रेव्हेन्यू विलेज म्हटा असो जो डिस्ट्रिक्ट तेका रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक आणि ज्या जाग्यावर रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट आहात थंय कलेक्टर येऊ शकता सो गोन अश्य रेव्हेन्यू विलेजीस असा जाल्यार पहिली पळोवच्यो पडटल्यो ज्यो सरकारांनी जमनी दिल्या ग्रांड केल्ल्यो ना थंय कलेक्टर येऊ शकना ती रेव्हेन्यू विलेज जाऊ शकना खूप महत्वाचा विषय हा सरांनी एक्सप्लेन केलेला आहे म्हणजे खरं म्हणजे ही मुलाखत प्रदीर्घ अशा पद्धतीची मुलाखत झालेली आहे परंतु सरांचा प्रत्येक शब्द हा प्रत्येक नीज गोयकारांनी शांतपणे शांत चित्ताने या प्रत्येक मुद्द्याचा अभ्यास करण्याची गरज आहे एक म्हणजे गोव्यात जिल्हाधिकारी कलेक्टर ज्याला आपण म्हणतो हे पद अस्तित्वात कधी आलं रेव्हेन्यू विलेज ज्याचा वारंवार उल्लेख केला जातो महसुली गाव हे महसुली गाव गोव्यात कधी अस्तित्वात आले ह्या प्रश्नाची उत्तरं सरकारलाही माहीत नाहीत मुख्यमंत्र्यांनी भूमिपुत्र अधिकाऱ्यांनी बिलावरती जेव्हा भाष्य केलं तेव्हा त्यांनी सुमारे चारशे काहीतरी महसुली विलेज गोव्यामध्ये आहेत असा उल्लेख केला होता या महसुली विलेज कधी स्थापन केल्या गेल्या के या महसुली विलेजांची अधिसूचना नोटिफिकेशन कधी जारी झालं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही कुणालाच माहीत नाही आणि कुणाला ती अस खरं तर उत्तरच अस्तित्वात नाही त्यामुळे ती नाही गरज कदाचित नोटिफिकेशन गेली असेल नोटिफिकेशन झाली असेल अकरामध्ये पण त्याला कायदेशीर स्वरूप आहे का नंबर वन त्या गावातनं किती महसूल सरकारला येणार आहे किती मिळायला पाहिजे कोणी किती द्यायला पाहिजे याची नोंद सरकारकडे आहे का किती जणांनी साईन मानला अग्रीमेंट आहे का तुमच्याकडे दस्तऐवज नुसतं ऑक्युपंट म्हटलं म्हणून चालत नाही ऑक्युपंट म्हटलं तर ऑक्युपंट कोर्टाने जर विचारलं यू आर ए ऑक्युपंट शो मी द डॉक्युमेंट दॅट यू आर द ऑक्युमेंट व्हॅन इज द लँड ग्रांटेड टू यू नाही आता आता खरं आता खरं म्हणजे आणि हे करायला काय पाहिजे की आता पण साऊथ गोवामध्ये रेल्वे ट्रॅकसाठी एक्विशन झालंय तिथं बाहेरचे रेल्वे अधिकारी वगैरे कोणी येऊन एक्विशन करतात सरळ जातात लोकांचं लोकांना जुमानत नाही तिथं इन्सल्ट करून जातात अक्षरशः लोकांचा इन्सल्ट करून जातात तिथं अरे तुम्हाला अधिकारच जर नाही एक्विशनचा लँड एक्विशन एक्विशन एटी एटीन एटी, नाईन्टी फोर खाली कारण त्या ना गावकरी संस्था आहेत तिथं गावकरी गाव आहेत सर तुम्हाला आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट मी सांगतो की आता मोपासाठी किंवा लिंक रोडसाठी जे भूसंपादन झालेलं आहे त्या भूसंपादना वेळेला जो भूसंपादन अधिकारी आहे तो भूसंपादन अधिकारी लोकांना विचारतो की बाबा तुझी जमीन म्हणून मला दाखला दाखव बरोबर आहे आता तो मालकच आहे जमिनीचा तो गावकार आहे त्या गावाचा त्याला कुणी जमीन दिलेली नाही त्यामुळे त्याच्याकडे नाही तर सेलडीट दाखव म्हणतो सेलडीट म्हणजे कुणी कुणाकडून त्यांनी घेतली जमीन हेच म्हणतोय आता त्याला विचारायला पाहिजे तुझे हे रेकॉर्ड ऑफ राईट्स जे आहेत तू मला मी ऑक्युपंट नाही आय एम अ सॉरिन ओनर म्हणून सांगायला पाहिजे आय एम अ प्रॉपर रायटर तुला कलेक्टरची तु जमीन तुला तुझा डॉक्युमेंट दाखव गव्हर्नरने साईन मारून मला दिलेला तुझ्याकडे डॉक्युमेंट दाखव अगदी बरोबर तुमचा डॉक्युमेंट पहिल्यांदा दाखवा कारण मी तुम्ही आता नंतर आलात एकसष्टच्या नंतर तुम्ही आला आम्ही जन्मोजन्म इथं आहोत बरोबर कितीतरी शकडो वर्ष इथं आहोत तुम्ही दा दाखवा की आमच्या कुठल्या तरी माणसाने तुमच्याबरोबर अग्रीमेंट साईन केलेला आहे आणि म्हणून तुम्ही आम्हाला ऑक्युपंट म्हणतात म्हणून दाखवा तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे तर जर नाही तर तुम्ही तुम्ही कलेक्टर नाही तुम्ही का आम्हाला मान्य नाही खूपच गुंतागुंतीचे असे हे विषय आहेत गुंतागुंतीचे गुंता विषय म्हणजे लोकांच्या अज्ञानाचा सर्वसामान्य लोकांचा अज्ञानाचा फायदा हे प्रशासन घेत आहे आणि त्यातूनच सर्वसामान्य माणूस हा भरडला जातोय तो हरतोय तो पराभूत होतोय परंतु जो माणूस ज्याच्याकडे शिक्षण आहे ज्याला थोडं ज्ञान आहे तो कुठपर्यंत एका ठराविक मर्यादेपर्यंत निदान त्या गोष्टीला विरोध तरी करतोय परंतु सर्वसामान्य माणसाला काहीच कळत नाही की हे काय कळतंय आता जसं सरांनी सांगितलं की हे सगळे जे गुंतागुंतीचे विषय आहेत या गुंतागुंतीच्या विषयावरती खरं म्हणजे विधानसभेत चर्चा व्हायला पाहिजे भाई विधानसभेत हे विषय आता कसे सोडवणार याच्यावरती चर्चा डिबेट व्हायला पाहिजेत दुर्दैवानं डिबेट होण्यासाठी जी अक्कल लागते जे ज्ञान लागते ते ज्ञान असलेली लोकं ही विधानसभेत पोचत नाही विधानसभेत कुठली लोकं पोचतात जी लोकांना रेशन देतात लोकांना धान्य देतात लोकांना पैसा देतात पार्ट्या देतात बियर देतात चिकन देतात परंतु डिबेट करू शकतात या लोकांना मतं पडू शकत नाही आता लोकांनी ठरवायला पाहिजे की तुम्हाला कुठचा प्रतिनिधी लोकप्रतिनिधी विधानसभेत पोहोचवायचा आहे जो रेशन आणून तुम्हाला देणार की तुमच्या भविष्यातल्या तुमच्या भावी पिढीचं जो संवर्धन करू शकतो तुमची भावी पिढी कशी सुरक्षित राहू शकते त्याच्यावरती डिबेट करून कायदे तयार करून कायद्यात सुधारणा करून अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी हवेत की तुम्हाला पाकिडं देणारे लोकप्रतिनिधी दे हवेत याचा विचार हा सिरियसली लोकांनी करायला पाहिजे आणि आजच्या या सत्राचं एक इंट, इंटरक्शन करतोय मध्ये मध्ये सांगायचं सा राहिलंय मला विसरलो मी मी सांगितलं होतं एक मोठा घपला आहे म्हणून माझ्या संदर्भात तो सांगतोय तुम्हाला तेवीस मे सत्त्याऐंशीला अबोल्युशन झालंय अवघ्या सात दिवसात आपले राज्य झालंय बरोबर आता दमणमध्ये माइन्स नाहीत मला एक सांगा तेवीस मे सत्याऐंशीला जो कायदा आपल्याला आपण स्टेटवूड आपल्याला जे मिळालं आहे तो कायदा पण तेवीस सत्याऐंशीलाच झाला तेवीस मे सत्त्याऐंशीलाच झाला आहे म्हणजे पहिल्यांदा तेवीस मे सत्याऐंशीला माइन्स अबोल्युशन झालं कन्सेशन अबोलिश केली पहिली तेवीस मे सत्याऐंशी पहिली अबोलिश करपाचा कायदा इंट्रोड्यूस केला हाऊस पास केला आणि फाटोफाट द गोवा स्टेट दमन अँड ड्यू स्टेट रिओर्गनायझेशन ऍक्ट इंट्रोड्यूस केला आणि दमन आणि दीव वेगळे काढले गोवा वेगळं काढलो ओके मला सांग तेवीस मेकूच जर तुम्ही पहिला हे केलं आणि मागी सात दिवस तुम्हाला रावले किती वाय द सेंट्रल गव्हर्मेंट अबोलीश द कन्सेशन वेन गोवा वॉज अ युनियन टेरिटरी ऑफ दमन गोवा दमन अँड ड्यू अँड वाय यू डीड नॉट अबोलिश इट आफ्टर द स्टेटूट बिकॉज यू हॅव नो लेजिस्टिव्ह कॉम्पिटन्स तर ॲक्ट कर अबोलीश लँड इन द सेंट डझन वेस्ट इन द सेंट्रल गोर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट हेज नो रायट टू अबोलीश इट जे युनियन टेरिटरी आता देन वी हॅव द राईट टू अबोलीश द मान्स कन्स्ट्रेशन इन युनियन टेरिटरी सो आम्ही त्यांना अबोलीश केलं हे शेल्टर जाय म्हणून म्हणजे अत्यंत धूर्तपणे आमक गोयकारांना मूर्ख केलेली असा सेंटरां दुर्दैवान म्हणचे पडतं कि्याक तेवीस मे सत्तश स्टेट करच्या पहिली तो कायदो इंट्रोड्यूस करच्या पहिली तो अबोलिश करता आणि स्टेटीचं कायदो इंट्रोड्यूस करता किती वैतले असले सात दीस राहिले आले स्टेट झाल्या उपरात करू गावचे नसले म्हणून तुम्ही ते पहिली केलं म्हणजे सरकार भारत सरकाराक खबर असा आपल्या गोयंत लिमिटेशन्स कितले असा ते आणि लागून त्यांनी गोयकारांना मामा काम त्या टायमार सत्त्याऐशान केले दुर्दैवान म्हणजे एके वेटेन असे म्हणजे पडल्यास की यावडेसून स्टेट दिली hmm. आणि तेवढेसून तुझी मायनिंग आली मायनिंग माल तुझा सेंट्रल गोव्हर्नमेंटाकडे सो नॉ देर इज अ ड्युडिशन ऑफ दी सेंटर ऑन ॲट कर थं पावली ती प्रॉपर्टी हे त्यांच्यानी घोळ घातला दुसरं आणि एक महत्वाचा भितरूच मुद्दा असा की ते कन्सेशन जेव्हा अबोलिश केल्या न त्या सगळ्या कन्सेशन होल्डरांना आमकेशा गोयकारांना खबर ना सगळ्या कन्सेशन हॉल्डरांक कॉम्पेन्सेशन पे केला एज इफ दे आर दी मायन हो नथींग इज पेड टू द पुअर फेलो हु इज हॅव्हिंग अ लँड डेअर एक पोसो त्या मिळू ना पण जे मिनेर आपण म्हणजे सगळ्या मिनेरांनी थोडे आहात ते कॉम्पेन्सेशन पण कॉम्पेन्सेशन त्यांनी पे केला केंद्र सरकार mm -hmm. म्हणून सेंट्रल गोर्मेंट म्हणता आपली ती मायनी म्हणतात त्याचे mm -hmm. कारण ते अबोलीश केले आणि आपण घेतले त्यांशन पे केलं पण ऍक्च्युअली दे हॅव पेड द कॉम्पेन्सेशन टू वन हु वॉज ऑपरेटिंग द माइड नॉट द ओनर ऑफ द माइंड करे कर म्हणजे इवन आ, जमिनीशी संबंधित विषय तर झालेच परंतु मायनिंगाशी संबंधित गोव्याचा कसा हा विषय आहे आणि कसा त्रांगडं निर्माण झालेला आहे आणि या त्रांगड्याचमुळे आज शेकडो कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे गोव्यातला खाण उद्योग हा बंद झालेला आहे तर अशा वेगवेगळ्या विषयावरती सराने खूप उपयुक्त अशा पद्धतीची माहिती आम्हाला दिलेली आहे परंतु ही माहिती फक्त या कानानं ऐकून त्या कानानं सोडून चालणार नाही या माहितीवरती प्रत्येक गोयकारानं आत्मचिंतन करण्याची गरज आहे प्रत्येक गोयकारांना हा विषय समजून घेण्याची गरज आहे जोपर्यंत तुम्ही विषय समजून घेणार नाहीत तोपर्यंत तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधींना जाब विचारू शकणार नाहीत आणि जोपर्यंत तुम्ही लोकप्रतिनिधींना जाब विचारणार नाही तोपर्यंत ते लोकप्रतिनिधी तुमच्या मताचं जे काय जबाबदारी त्यांच्यावरती आहे ती जबाबदारी ते पार पाडणार नाही सर खूप खूप धन्यवाद तुमचे तुम्ही खूप उपयुक्त अशा पद्धतीची माहिती दिली खरं म्हणजे या जमिनीच्या संबंधी किंवा गोव्याच्या संबंधी जे वेगवेगळे विषय आहेत ते वेगवेगळे विषय आपण कालांतराने चर्चा करणार आहोत परंतु प्रामुख्याने आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे या गोव्याच्या जमीन मालकीसंबंधात ती खूपच महत्त्वाची आहे कारण जमीन हेच गोव्या गो गोव्याकारांचं किंवा गोयकारांचं अस्तित्वाचा विषय आहे एकदा जमिनीचा जर विषय संपला तर मग गोयकार हा अस्तित्वातच राहणार नाही आपण या पूर्ण ग्लोबलायझेशनचा एक घटक बनणार आहोत मग त्याच्यात गोवाही राहणार नाही पाणं राहणार राहणार नाही आमची संस्कृती राहणार नाही आमचं काहीच राहणार नाही त्यामुळे हे गोयकारपण जर आपल्याला स सांभाळायचं असेल तर हा विषय प्रामुख्याने सुटला पाहिजे आणि आजच्या या महासंवादात खूप उपयुक्त आणि खूप चांगली माहिती सरांनी दिली आणि अशाच पद्धतीनं याही पुढे बेग वेगवेगळ्या विषयावरती आम्ही सरांना आमंत्रित करणार आहोत सर धन्यवाद धन्यवाद